चौधरी, आज आपण शाबूवडा चटणी करूया। शाबू रात्री भिजवून ठेवलेले, मिरची आल्याचं पेस्ट, अक्के जिरे, बटाटा मॅश केलेला, चवीपुरतं साखर, मीठ चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, हे सगळं मॅश करून या। आता आपण मळून घेतलं, ह्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर भरपूर टाका, आपण तळूया। आता तळून झालं आणि काढूया, आपण शाबूची चटणी करूया। दही घेतलं, दह्यामध्ये थोडं पाणी घातलं, मिक्स करूया। चवीनुसार मीठ, साखर, बटाट्याचे छोटे छोटे काप करून घ्या आणि मिरची आणि शेंगा मिक्सरला फिरवून घ्या। खूप बारीक करायचं नाही, थोडं मोठं मोठंच ठेवायचं। त्याला फोडणी घालूया, तेल गरम केलं, थोडंसं हिंग पावडर, थोडे जिरे टाकले, तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ता कोथिंबीर पण त्या तेलातच टाका, चव छान येते। आणि हे दह्यावर ठेवा, चवीला खूप छान लागते चटणी।